नाशिक शहरात कोरोनाचा वाढता आलेख ही चिंताजनक बाब असून साखळी तोडण्यात अपयश आल्यास हा आकडा आणखी वाढू शकतो, त्यामुळे पुन्हा एकदा शहर लॉकडाऊन करावा अशी पुनर्मागणी आमदार देव यांनी फरांदे यांनी केली आहे. आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेऊन यापुढे लॉकडाऊन होणार नसल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं. संशयित रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी अनेकांशी संपर्क येत असल्याने शासनाने तात्पुरत्या स्वरूपात लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा एकदा करणार असल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितलं. आपण बघितलं असेल की 19 मेला नाशिक शहरामध्ये 57 रुग्णांची संख्या होती, परंतु जसं लॉकडाऊन शिथिल झालं तर 19 मे नंतरचा आजचा जर आपण आकडा घेतला तर आज जवळपास 2500 घरामध्ये कोरोनाचे रुग्ण गेलेले आहे एकट्या नाशिक शहरामध्ये. आणि त्यामुळे ह्या 20 दिवसांमध्ये जवळपास 750 रुग्णांची नाशिक शहरामध्ये भर पडलेली आहे. आणि हा जो ग्राफ जो आहे हा खूप एक्सपोनेन्शियली एकदम असा वर चाललेला आहे. खूप चिंताजनक अशी परिस्थिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक शहरामध्ये दवाखाने किंवा कॉट्स कोरोनासाठी अजून उपलब्ध नाहीये, व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीये. आणि ही जर चेन ब्रेक केली नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये येत्या 15 दिवसामध्ये हा आकडा अजून खूप मोठा होण्याची शक्यता आहे. कारण एखादा रुग्ण सस्पेक्टेड म्हणून जेव्हा आपल्याला आढळतो की त्याला कोरोनाचे त्याला सिम्पटम्स आहे, परंतु त्याची टेस्ट होऊन त्या टेस्टचा रिपोर्ट येतो, ते आणि त्याच्या कुटुंबियांच्या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क केला होतो आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची संख्या नाशिक शहरामध्ये वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे शासनाने तातडीने सदर विषयामध्ये लक्ष टाकून नाशिक शहरामध्ये सदर ठिकाणी लॉकडाऊन वाढवण्याची आवश्यकता आहे, काही दिवस कर्फ्यू लावण्याची आवश्यकता आहे. आणि हे जर नाही केलं तर नाशिक गावठाण सारखा जो भाग आहे ह्या गावठाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेन्स पॉप्युलेशन आहे. गावठाणामध्ये जवळपास 2-2.5 लाख लोक नाशिकच्या जुन्या गावठाणामध्ये राहत आहे आणि त्याच्यामध्ये आज जवळपास 350 ते 400 रुग्ण ही केवळ नाशिक जुन्या गावठाणामध्ये आहे. आणि त्यामुळे सदर गोष्टीची गंभीर दखल शासनाने घेऊन तातडीने सदर विषयामध्ये उपाययोजना पुढील कालावधीसाठी करण्याची आवश्यकता आहे. जे हे काय पेशंटची संख्या रुग्णांची संख्या वाढणारच आहेत आणि अशा पद्धतीने जर आपण भूमिका घेणार असू तर मला असं वाटतं की खूप चुकीची गोष्ट आहे. एकदम रुग्णांची संख्या 750 ने 20 दिवसांमध्ये वाढणं हे नाशिकच्या दृष्टिकोनातून खूप चिंता वाढवणारी आणि गंभीर अशी बाब आहे. आणि त्यामुळे शासन आणि प्रशासनाने सदर विषयामध्ये तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना गेल्या आठवड्यामध्ये पत्र पाठवलं होतं की सदर विषयाच्या बाबतीमध्ये नाशिक शहरामध्ये आपण लक्ष देऊन शासनाने लॉकडाऊन वाढवायला पाहिजे नाशिक शहरामध्ये आणि कर्फ्यू पण काही दिवस लावण्याची आवश्यकता आहे. आणि हे जर नाही केलं तर ही चेन ब्रेक होणार नाही आणि पुणे आणि मुंबई सारखं नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. जिल्ह्यातील आढावा बैठकीचा निरोप नसल्याने शहरातील सत्ताधारी भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला बोलवले असते तर आम्ही अजून चांगल्या पद्धतीने कोरोनाची परिस्थिती मांडली असती, मात्र आम्ही शहरातील लोकप्रतिनिधी असूनही आम्हाला का बोलवलं नाही असा प्रतिप्रश्न आमदार देव यांनी फरांदे यांनी केला आहे. आजच्या बैठकीचा निरोप आम्हाला मिळायला पाहिजे होता, परंतु तो मिळालेला नाहीये. माननीय पालकमंत्री महोदयांपर्यंत आम्ही हा विषय पोहोचवलेला आहे. आज जर आम्हाला बैठकीला बोलवलं असतं तर आम्ही फील्डमध्ये काम करतो. काल रात्री 11 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत अनेक ठिकाणी रुग्ण ॲडमिट करण्यासाठी मी प्रयत्न करत होते. त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर आम्हाला प्रशासनाच्या बरोबर झालेल्या बैठकीमध्ये जर सहभागी करून घेतलं असतं तर माननीय पालकमंत्री महोदयांना आम्हाला अनेक गोष्टी निदर्शनात बैठकीच्या माध्यमातून आणता आल्या असत्या. पण दुर्दैवाने आजपर्यंत होणाऱ्या एकही बैठकीमध्ये जे मंत्री जरी आले नाशिक शहरामध्ये तरी देखील आमदारांना कळवलं जात नाही. म्हणजे पूर्वी जिल्हा प्रशासनाकडून मेल यायचा, परंतु गेल्या 3 महिन्यांपासून एकही मेल कुठलेही मंत्री नाशिक शहरामध्ये आले की लोकप्रतिनिधींना अवगत केलं जात नाही. आणि त्यामुळे शासनाला लोकप्रतिनिधींना लांब ठेवून सदर विषयामध्ये कोरोनाशी काम करत असताना काय साध्य करायचंय हे आम्हाला मनामध्ये पडलेला मोठा प्रश्न आहे.
गेल्या 3 महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाच्या बैठका मंत्र्यांचे दौरे याबाबत कळवण्यात येत नसल्याची खंतही व्यक्त झाली असून कोरोनाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतील मात्र बैठकांची माहिती दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करणार असल्याची माहिती आमदार फरांदे यांनी केली आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.